नमस्कार मित्रांनो, मेगा भारतीची बहुप्रतीक्षित जाहिरात येईल तेव्हा येईल, पण मेगा भारती आणि वाद हा जो विषय आहे तो संपता संपेना. आणि या ठिकाणी मित्रांनो, आपल्याला अगोदर माहीत असेल की मेगा भरती ही महापरीक्षा पोर्टल मार्फत घेण्यात यावी, याबद्दल सुद्धा खूप सारा वाद झाला. आणि मित्रांनो, तो वाद मिटतो न मिटतो तोपर्यंतच आणखी एक वादामध्ये त्यामध्ये भरणा झालेला आहे. आणि तो वाद आहे मित्रांनो, मेगा भरतीमध्ये जे जलसंपदा जलसंधारण जे विभाग होतं, त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम हे जे विभाग होते, त्या विभागामध्ये फक्त डिप्लोमाधारक जे होते, सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमाधारक, त्यांनाच त्या ठिकाणी संधी देण्यात आली. जे सहाय्यक कनिष्ठ अभियंता होते त्या ठिकाणी, आणि जे डिग्री होल्डर होते त्यांना त्या ठिकाणी संधी देण्यात आली नाही. आणि त्यामुळं काय झालं, याचे पडसाद मित्रांनो आता आंदोलन आणि मोर्चा या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 1998 सालचा जो नियम आहे त्यानुसार मित्रांनो, फक्त सिव्हिल डिप्लोमाधारकांनाच या ठिकाणी सहाय्यक कनिष्ठ अभियंता या पदासाठी अर्ज करता येतो. खूप जुना असा नियम आहे. आणि त्यामुळे जी डिग्री होल्डर आहेत, म्हणजे डिप्लोमावाल्यांना तर संधी मिळते, पण डिग्री होल्डरला या ठिकाणी संधी मिळत नाही. आणि जास्त उच्च गुणवत्ताधारक असूनसुद्धा, म्हणजे डिप्लोमापेक्षा डिग्री ही जास्त वरची उच्च गुणवत्ताधारक असते, त्यामुळे त्या आम्हाला संधी का नाही म्हणून त्यांनी काल पुणे या ठिकाणी मित्रांनो मोर्चा काढला होता. आणि मोर्चामध्ये बहुसंख्य उमेदवार त्या ठिकाणी सहभागी झाले होते. आणि पुन्हा एकदा शासन आणि उमेदवार यांमध्ये या ठिकाणी संघर्ष निर्माण झालेला आहे. आणि खूप मोठा वाद निर्माण झालेला आहे. सरकारसमोरसुद्धा या ठिकाणी प्रसंग निर्माण झालेला आहे. आज डिग्री होल्डरनी आंदोलन केलं, आणि कदाचित उद्या जरा डिग्री होल्डरला अलाव केलं तर डिप्लोमा होल्डरसुद्धा आंदोलन करू शकतात, असंसुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण या ठिकाणी जी MPSC UPSC बरीच ठिकाणी असतं, त्या ठिकाणी फक्त डिग्री होल्डर चालतात आणि डिप्लोमा होल्डर त्या ठिकाणी अलाव नाहीत, ती परीक्षा देऊ शकत नाहीत. आणि डिप्लोमा होल्डरला ही याच ठिकाणी संधी असते की जे सरकारी नोकरीमध्ये यामार्फत ते जाऊ शकतात. आणि या ठिकाणीसुद्धा जर डिग्री होल्डर आणले तर डिप्लोमा होल्डर सुद्धा या ठिकाणी आंदोलन पुकारू शकतात. कारण ऑलरेडी त्यांना चान्सेस, त्यांचं म्हणणं बऱ्याच जणांच्या, मी त्या कॉमेंट्स वगैरे वाचल्या, तर त्यांचं म्हणणं पण असं यायचं की त्यांना ऑलरेडी खूप कमी चान्सेस असतात. आणि इथे सुद्धा जर डिग्रीवाले आले तर त्यांना त्या ठिकाणी सेवेमध्ये जाण्याची खूप कमी संधी मिळेल, तर ही संधीसुद्धा त्यांची कमी करून घेऊ नये किंवा हिसकावून घेऊ नये, असंसुद्धा त्यांचं मत येत आहे. मित्रांनो, आपली मतं काय आहेत की या ठिकाणी डिग्री होल्डर आणि डिप्लोमा होल्डर या दोघांना पण संधी देण्यात यावी, की 1998 जो नियम होता तोच योग्य होता? प्लीज कमेंट्समध्ये लिहा. व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. आणि मेगा भरतीची संपूर्ण तयारी व अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. कारण मेगा भरतीशी संबंधित परिपूर्ण आणि मित्रांनो फास्टेस्ट अपडेट या ठिकाणी उपलब्ध आपण करून देत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, बाय.